रंगामध्ये जे आहे पूर्ण सगळे लोक रंगून गेलेले आहेत. तर मी सगळ्यांना रंगपंचमीनिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो. तुम्हा पत्रकारांनाही खूप खूप शुभेच्छा. नेहमी या सणामध्ये दोन रुसवे फुगवे, आपण काय संदेश द्याल? मला वाटतं रंगपंचमीच्या होळीच्या दिवशी जे आहे ते सगळ्यांच्या मनामध्ये ज्या ज्या रुसवे फुगवे असतात एकमेकांबद्दल, ते रुसवे फुगवे बाजूला ठेवून जे आहे सगळ्यांनी जे आहे ते एक दुसऱ्याबरोबर जे आहे ही रंगपंचमी जी आहे ती दरवर्षी आपण जे कुठले विरोधक असतात सगळे विरोधक जे आहेत, विरोधक असतील, सत्ताधारी असतील, सगळे असतील, एकमेकांचे सगळे एकत्र येतात आणि सगळ्या ज्या वर्षभराचा जो पूर्ण कटुता असते ती कटुता जी आहे ती या रंगपंचमीच्या निमित्ताने जी आहे ही दूर होत असते. सर एक शेवटचा प्रश्न आहे, कुणाला रंग न बदलण्याचे तुम्ही शुभेच्छा द्या? मला वाटतं काही लोकांनी जे आहे हे भगवा रंग सोडलेला आहे. ज्यांनी ज्यांनी भगवा रंग सोडलेला आहे त्यांनी जो रंग आता धारण केलेला आहे त्यांना त्याचा लखलावो. आम्ही जो आहे या ठिकाणी भगवा रंग जो आहे हा सोडलेला नाही. बाळासाहेबांचा भगवा रंग, हिंदुत्वाचा भगवा रंग जो आहे, प्रभू श्रीरामांचा भगवा रंग जो आहे हा पुढे घेऊन जाण्याचं काम आम्ही करतोय आणि त्याच्यामध्ये जे आहे तुम्हालाही मी आम्ही सगळ्यांनी रंगवलेलं आहे भगव्या रंगामध्ये. धन्यवाद. मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी रंगपंचमीचे असतील, होळीचे असतील, कार्यक्रम जे आहेत ते आयोजित केलेले आहेत. आता मतदारसंघामध्ये डोंबिवली असेल, अंबरनाथ असेल, उल्हासनगर असेल, या ठिकाणी जे आहे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे हे माध्यमांशी बोलत होते. यावेळी धुलीवंदनाच्या शुभेच्छाही त्यांनी